नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे सकाळी स्नान केल्यानंतर भक्त सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात जल अर्पण करतात आणि प्रार्थना करतात सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या कलशातूनच जल अर्पण केले जाते भगवान सूर्याला कधीही स्टील प्लास्टिक किंवा काचेच्या बाटलीतून पाणी अर्पण करू नये जल अर्पण करताना भांडे दोन्ही हातांनी धरूनच डोक्याच्यावर पकडूनच जल अर्पण करावे यामुळे सूर्याची किरणे डोक्यावर पडतात मित्रांनो भगवान सूर्याला जल अर्पण करताना कलशामध्ये अक्षता आणि लाल फुलं ठेवणे शुभ मानले जातात मान्यता आहे की जल अर्पण करताना त्याचे शिंतोडे तुमच्या पायावर पडल्यास तुमची पूजा अपूर्ण मानली जाते सूर्यदेवाला अर्घ्य देताना आपला चेहरा पूर्व दिशेने असावा तांब्याचा कलश दोन्ही हातांनी धरून ठेवा आणि नंतर भगवान सूर्याला जल अर्पण करा हे लक्षात ठेवावे की जल देताना सूर्याची किरणे त्या प्रवाहात तुम्हाला दिसली पाहिजे यामुळे नवग्रह मजबूत होतात सूर्यदेवाला अर्घ्य देताना सूर्यमंत्राचा जप करावा भगवान सूर्याला जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते मान्यता आहे की भगवान सूर्याला जल अर्पण करताना पाण्याचा प्रवाह आणि त्यावर पडणारी किरणे पाहून मनात सकारात्मकता संचारते धर्मग्रंथानुसार दररोज भगवान सूर्याला जल अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्य सुद्धा निरोगी राहतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला जल अवश्य अर्पण करा आणि खास करून तांब्याच्या कलशामध्येच पाणी घेऊन ते अर्पण करावे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद